विदर्भ की मांग को लेकर अनशन पर बैठे विदर्भवादी सोमवार को अचानक उग्र हो गए और संविधान चौक पर रास्ता रोको आंदोलन करने लगे। ज्ञात हो कि पिछले कुछ दिनों से शहर के संविधान चौक पर विदर्भ आंदोलन समिति की ओर से पृथक विदर्भ की मांग को लेकर अनशन किया जा रहा था। विदर्भवादियों ने सरकार को 31 दिसंबर तक समय दिया था, मगर तय तारीख तक सरकार की ओर से कुछ भी हलचल न होने से विदर्भवादियों ने अनशन तो तोड़ा, मगर पृथक विदर्भ की मांग को लेकर वे उग्र हो गए और संविधान चौक पर रास्ता रोको आंदोलन किया। समिति के अध्यक्ष वामन राव चटप ने बताया कि आज रास्ता रोको आंदोलन किया गया, अगली भूमिका समिति के बैठक में ली जाएंगी। आम्ही 31 डिसेंबर पर्यंत मुदत दिली संपली, आज आम्ही उपोषण सोडलं, आमचं काम आम्ही केलं आणि आता म्हणून आम्हाला सविनय कायदेभंगाशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणून आज आम्ही रस्त्यावर आलो। शासन झाले खुले म्हणून विदर्भवादी रस्त्यावर आले पुढे, याच्या पुढे आमची कोर कमिटी ठरेल, त्या तऱ्हेने आंदोलन उग्र होईल हे नाही सांगता येणार। कसं आहे कमिटीची बैठक झाल्याशिवाय नाही सांगता येणार, मी नेता असलो तरी, कारण याला चाईल्ड इन अ होम म्हणतात, आईच्या गर्भातलं बाळ, निर्णय प्रक्रिया म्हणजे मुलगा होऊ शकते, मुलगी होऊ शकते, हिजळाई होऊ शकते, त्यामुळे असं म्हणता येत नाही। पण एक निश्चित आहे, आम्ही विशिष्ट दौरनी जाऊ पण विदर्भाचं राज्य मिळवून, कारण आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे आणि स्वातंत्र्याची प्रेरणाच अशी आहे की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना, और हम बच्चों को कह रहे हैं इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये होने वाला राज, ये राज है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल। आम्ही शक्यतोवर जाळपोळ करणार नाही, पण एक आहे बजरंग बली प्रभू रामचंद्राच्या दर्शनाने तयार झाला आणि जर का सरकारला तेच पाहिजे असेल तर एक ही उल्लू काफी आहे, बर्बादे गुलिस्ता केली। आम्ही आजपर्यंत 11 वर्षात अशी कुठली इन्सिडेंट होऊ शकलं नाही, पण एखाद्या माणसाचा माथा भडकला तो हर सवाल का जवाब वक्त है और वक्त इसका इंतजार नहीं करता। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।